लोकांच्या माइंडमध्ये तर उद्योग असे असणार की नाही, आणि बीजेपीचं असणार, बीजेपीच्या करणारे लोक हे माइंडमध्ये आहे. बरणीत जर का आपण हे ठेवले, क्राफ्ट ठेवले, तर एकामेकाला खेचतात. हा जो मराठी माणसाचा दोष आहे ना, ह्याच्यामुळे आपण खाली पडतो. अंधेरी पोट निवडणुकीसाठी निवडणूक आयोग आहे, शिवसेनेचं चिन्ह बोलत चिन्हाचा वापर करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या या निर्णयाबाबत सर्वसामान्यांना काय वाटतं हे आपण जाणून. माझं म्हणणं आहे का, हे घोटाळा चालबाजी आहे आणि हे घोटाळा आहे आम्हाला माहितीच होतं, हे नक्कीच होतं, त्याचं हे घोटाळा आहे त्यांचं नक्कीच होतं, हे आम्हाला आम्ही पहिल्या मनामधून ठरवलं होतं. तेवढा मोठा फरक पडला नाही आहे. शिवसेनेचा मतदारवर्ग मतदारवर्ग हा वेगळ्या प्रकारचा. माझं मत असं आहे की हे ह्याला कारणीभूत आपली एकी नाही आहे मराठी माणसाची, आणि त्याच्यामुळे काय होतं की आपण दिस इज नोन एज अ क्रॅप सिंड्रोम. एक जसं बरणीत जर का आपण हे ठेवले, क्रॅप्स ठेवले, तर एकामेकाला खेचतात. हा जो मराठी माणसाचा दोष आहे ना, ह्याच्यामुळे आपण खाली पडतो. ह्याच्यामुळे आपलं चिन्ह गेलं, जी आपली सिम्बॉल आहे, स्टेटस आहे मराठी माणसाचा, हा कमी झाला. आणि ह्याच्याने एकच दिसून येतं की कधी मराठी माणसाचा पीएम बनणार नाही, कधी आपण आपसातच भांडत राहणार, ह्याचं वाईट वाटतं. व्हॉट्सअप एक बटन दाबलं, एक फेमस काय फरक पडतो लोकांच्या माइंडमध्ये? तर उद्योग असे असणार की नाही, आणि बीजेपीचं असणार, बीजेपीच्या करणारे लोक हे माइंडमध्ये आहे, बीजेपीला हरवायचं आहे, ते बीजेपीला वोटिंग करणारच नाही. ते राष्ट्रवादी नसेल वोटिंग. हो त्यांनी बाळासाहेबांची खूपच आहे प्रश्नच येत नाही ना. बाळासाहेबांची निशाणी होती 1966 पासून, म्हणजे 1989 पासून निशाणी होती. त्याला तुम्ही गोठवलं आणि तुम्ही सांगता आम्ही शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे, आणि बाळासाहेबांची तुम्ही गोठवायला लावलं आहे पंडितला हाताला घेऊन, महिला काय अर्थ आहे का? संभ्रम निर्माण होईल, पण तो मुंबईसारख्या शहरात नाही होणार, गावासाईडमध्ये होऊ शकेल अजिबात नाही, कारण शहरी वर्ग आहे. त्यामुळे ह्या चिन्हाचा आणखीन त्याच्या नावामुळे मुंबईत तरी काय फरक नाही पडणार, नक्कीच होणार, त्याच्यात काही डाऊट नाही. कारण काय, द आयडेंटिटी इज लॉस्ट इयर, आणि हे चिन्ह आता परत मिळणं कठीण आहे. ज्याप्रमाणे काँग्रेसचं झालं, आता काँग्रेस इज नो मोर काँग्रेस, इट इज NIC, त्याप्रमाणे शिवसेना विच इज अ सच अ स्ट्रॉंग आयडेंटिटी ऑफ महाराष्ट्र इज लॉस्ट. नाही काहीच परिणाम होणार नाही, काही परिणाम नाही. सर्व शैक्षणिक सज्ज झालेले आहेत, त्याबद्दल वादच नाही आहे. आणि ह्या निवडणूक आहे त्या मशाली राजीनामा द्यावं आणि सर्व निवडणूक लढवावी ना. माझं म्हणणं आहे ते आहे की त्यांनी सर्व राजीनामा द्यावं आणि निवडणूक लढवावी. प्रश्न ते दिसत होते मला, मग त्यांनी चालबाजी केली आणि ह्या हिंदेला समजत नाही आहे, त्याच्या पाठीवर बंदूक ठेवून त्याच्यातून वार करत आहेत आणि आपापसात लढवत आहे एकमेकांना. मराठी माणसं मराठी माणसांना एकत्र लढवत आहेत, बाकी काही नाही आहे. तुम्ही मारा बस. मराठी माणूस दुरामान्य स्थितीत आहे. जो एक पक्ष होता जो मराठी माणसांचा मध्येच दोन गट निर्माण झाले, त्यामुळे मराठी माणसामध्ये थोडा चंचल आहे. नाही, नव्या नावाचा आणि चिन्हाचा होणार नाही, कारण काय लोकांना माहिती आहे की उद्धवचा ग्रुप काय आहे, शिंदे गटाचा ग्रुप काय, त्यामुळे दॅट विल नॉट इम्पॅक्ट. द इम्पॅक्ट विल बी ऑन द ओव्हरऑल महाराष्ट्र इमेज इन द नेशन.